नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रितिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण एन एम एम एस परीक्षेच्या दृष्टीने एकचल समीकरणे या घटकांवर आधारित असणारे काही आव्हानात्मक प्रश्न जवळपास आपण दहा आव्हानात्मक प्रश्न बघणार आहोत जे प्रश्न सोडवायला थोडेसे चॅलेंजिंग वाटतात आणि त्याच्यामुळे तुमचा सराव पण होईल आणि अशा प्रकारचेच प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले जाणार आहेत लक्षात घ्या की जर तुम्ही हे प्रश्न सोडू शकत असाल तर तुमची तयारी चांगली आहे असं ग्रहीत धरा आणि बिनधास्त परीक्षेला सामोरे जा चला तर सुरू करूयात दहा आव्हानात्मक प्रश्न दहा हॉट क्वेश्चन्स पहिला प्रश्न काय पहा श्रीरामचे आजचे वय रवीच्या वयापेक्षा वीस वर्षांनी जास्त आहे तीन वर्षानंतर त्यांचे त्याचे वय रवीच्या वयाच्या तिप्पट होईल तर श्रीरामचे आजचे वय किती आता प्रश्न हा दोन कॅरेक्टर आहेत पहिला आहे श्रीराम आणि दुसरा आहे रवी ठीक आहे मग आपण इथं श्रीराम यस आणि रवी आर पकडूयात तर पहा काय म्हणतंय श्रीरामचे आजचे वय रवीच्या वयापेक्षा ज्याला पेक्षा, पेक्षा लागलेल्या असते त्याला एक्स पकडा शक्यतो मग रवीच्या वयापेक्षा म्हणून रवीला एक्स पकडलं आणि वीस वर्षाने जास्त कोण आहे श्रीराम आहे म्हणून हा काय होईल एक अधिक वीस होईल ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणते बघा तीन वर्षानंतर आता तीन वर्षानंतर हा काय होणार आहे प्लस तीननं वाढणार आहे म्हणजे हाच याचं वय होणार आहे एक साधिक वीसाधिक हो तीन म्हणजेच किती झाले तेवीस ठीक आहे आणि ह्याचं वय एक साधिक तीनच होणार आहे फक्त त्यावेळेस काय म्हणते बघा तीन वर्षानंतर त्याचे वय म्हणजे कोणाचे श्रीरामचे वय म्हणजे श्रीरामचे वय म्हणजे काय एक साधिक तेवीस ठीक आहे त्यानंतरचं वय म्हणजे तीन वर्षानंतरचं रवीच्या वयाच्या तिप्पट होईल म्हणजे या ठिकाणी एक साधिक तीन जर घेतला तर तिप्पट कोण आहे तीन जर कोण असेल श्रीराम असेल तर रवी असेल एक तिप्पट म्हणून तीन घेतलं ठीक आहे आता जर आपण तिरकस गुणाकार केला तर या तीन आणि एक साधिक तीनचा होईल म्हणून तीन एक अधिक नऊ जशास तसे आणि पुढं एक न गुणल्यावर काय होते ते एक्साधिक तेवीस जशास तसं आता संख्या संख्या एका बाजूला घेऊया तीन एक्स हे दोन एक्स इकडे सॉरी एक्स इकडे येणार आहे म्हणजे तीन एक्समधून एक्स वजा होईल म्हणजे काय उरलं दोन एक्स बरोबर आणि हे जे नऊ आहे ते इकडे जाईल जे वजामध्ये जाईल आणि तेवीसमधून नऊ वजा होईल आणि तेवीसमधून नऊ वजा झाले की येतात चौदा म्हणजेच एक्सची किंमत तुमची किती येते दोन एस चोवीस चौदाला भागल्यानंतर तुमचं उत्तर येतं आहे सात म्हणजे एक्स म्हणजे बघा कोणाचं वय आहे रवीचं आजचं वय आहे ठीक आहे आपल्याला कोणाचं विचारलं आहे श्रीरामचं आजचं वय किती म्हणजेच काय एक्स अधिक तेवीस म्हणजे सात अधिक सॉरी एक्धिक वीस म्हणून सात अधिक वीस बरोबर किती वर्ष सत्तावीस वर्ष म्हणजेच श्रीरामचं आजचं वय किती असणार आहे सत्तावीस वर्ष ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे खूप सोपा प्रश्न आहे ओळयात पुढच्या प्रश्नाकडं असेच दोन कॅरेक्टर वडील आणि मुलगा ठीक आहे वडील आणि मुलगा म्हणून आपण काय करूयात इथं वडील मांडूयात आणि इथं मुलगा मांडूयात ठीक आहे वडील आणि मुलगा आता बघा काय म्हणत आहे वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सातास चार आहे म्हणजे वडील जर सात एक्स असतील तर मुलगा काय असेल चार एक्स असेल ठीक आहे दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठ्याऐंशी आहे हेच बेरीज करून घ्यायचे म्हणजेच काय सात एक्स अधिक चार एक्स बरोबर किती अठ्ठ्याऐंशी मग ह्या दोघांची बेरीज किती होते सात आणि चार अकरा एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला माहिती आहे अठ्ठ्याऐंशी भागिले अकरा करणार आणि कि उत्तर किती येणार आहे आठ आता आठ हे काय आलं एक्सची किंमत आली कोणाचंही वय निघालं नाही कारण मुलाचं वय काढायला सांगितलं तर ते मुलाचं वय चार एक्स आहे म्हणजे चार गुणुले किती येणार आहे आठ आठ चोक बत्तीस वडिलाचं विचारलं असतं तर काय झालं असतं सात गुणुले आठ किल्ला सात सातआटी छप्पन असं उत्तर तुमचं निघालं असतं ठीक आहे आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आणि मुलाचं वय आहे जे आपलं किती आलंय बत्तीस पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर असेल ठीक आहे सोपा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडं एका संमिश्रात तांबे आणि जस्त यांचं प्रमाण बघा तांब एक सांगितलंय आणि दुसरं म्हणजे काय सांगितलंय जस्त सांगितलंय यांचं प्रमाण काय आहे बघा तेरा सात म्हणजे तांब पहिल्यांदा दिले म्हणजे तेरा हे कोणाचं आहे तांब्याचं आहे म्हणून इथं आपण तेरा एक्स पकडूयात आणि याला सात एक्स पकडूयात दोघांचं मिळून वजन बघा समि सव्वीसशे ग्रॅम वजनाच्या संमिश्रात तांब्याचे वस्तुमान किती म्हणजे तांब नेमकं किती आहे त्याच्यात तर हे दोघं मिळून किती आहे सव्वीसशे आहे ठीक आहे मग काय करणार दोघांची बेरीज केली तर किती येते वीस एक्स बरोबर किती सव्वीसशे दोन हजार सहाशे म्हणजेच एक्स बरोबर दोन हजार सहाशे भागिले वीस जर केलं तर शून्य शून्य कॅन्सल झालं या ठिकाणी काय येणार आहे बेक बेबेतरिक सहा एकशे तीस कशाची किंमत आली एक्सची तुम्हाला काय विचारले बघा आता तांब्याचं वस्तुमान तांब म्हणजे काय याच्यातलं पहिलं म्हणजेच काय तेरा एक्स म्हणून तेरा गुणुले एकशे तीस तेरा गुणुले तेरा म्हणजे तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि हे शून्य जशास्तशे ठीक थी। आहे म्हणजे किती आलं बघा सोळाशे नव्वद ग्रॅम पर्याय क्रमांक दोन अगदी सोपा प्रश्न आहे फक्त एक्स मांडताना चुका न झाल्या पाहिजेत ठीक आहे झाल्या नाही पाहिजेत पुढचा प्रश्न पहा एका आयताची लांबी बघा आता दोन गोष्टी दिल्यात आयताला दोनच मिती असतात पहिली म्हणजे लांबी आणि दुसरी म्हणजे रुंदी ठीक आहे आता काय म्हटलंय ते आधी बघूयात लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे रुंदी आधी एक्स पकडा लांबी काय म्हणते बघा रुंदीची दुप्पट म्हणजेच काय दोन एक्स आणि त्याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे न हे झाली आपली लांबी आणि हे झाली रुंदी जर आयताची परिमिती आता आयताच्या परिमितीचं सूत्र काय ते आपल्याला माहीत पाहिजे परिमिती बरोबर काय असतंय तर पमी बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे हे सूत्र आहे म्हणून दोन कंसात लांबी किती आहे बघा दोन एक्स अधिक तीन आणि रुंदी किती आहे बघा एक्स आता याच्यात आपण ह्या दोघांच्या आधी बेरीज करून घेऊयात ठीक आहे किती आहे सांगितलं बघा दोन एक्स आणि ती दोन एक्स आणि हा एक्स किती झाले तीन एक्स म्हणजे दोन कंसात तीन एक्स अधिक तीन बरोबर किती आहे परिमिती सांगितली आहे तुम्हाला बहात्तर म्हणून या ठिकाणी मी बहात्तर लिहितोय पुढं आता तीन दोन्ही सहा एक्स अधिक तीन दोन्ही सहा बरोबर बहात्तर झालं आता याच्यात काय करणार चलाची किंमत काढण्यासाठी सहा एक्स बरोबर बहात्तरमधून सहा वजा झाले किती आले सहासष्ट हे सहा आपण इकडे घेतलं आणि वजा झालं मग सहासष्ट एक्स बरोबर किती येईल सांगा बरं एक्स बरोबर किती यायला पाहिजे अकरा आता एक्स म्हणजे काय आहे रुंदी आहे तुम्हाला लांबी विचारले म्हणजेच याला काय करणार दोन एक्स अधिक तीन मग एक्सची दुप्पट म्हणजे अकराची दुप्पट किती होते बावीस अधिक तीन किती होतात पंचवीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पंचवीस सेमी असं उत्तर तुम्ही काढू शकताय ठीक आहे बोलयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक पाच आहे बघा हा प्रश्न हा प्रश्न कसा आहे हिंमतराव एका बँकेत आपल्याला वाटतं बँक म्हटलं की चक्रवाढ व्याज असेल ठीक आहे पण हा प्रश्न थोडासा फिरवून आहे म्हणजे तुम्ही विचार करत बसाल बँकेचा आणि प्रश्न आहे एकचल समीकरणाचा हिम्मतराव एका बँकेत अगोदरच्या वर्षाच्या दुप्पट रक्कम पुढच्या वर्षात बचत करतात म्हणजे पहिल्या वर्षी जर समजा एक्स अमाऊंट केली तर दुसऱ्या वर्षी दोन एक्स नंतर मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे दोन एक्स दुप्पट चार एक्स असं करत करत पाच वर्ष काय करतात अमाऊंट गुंतवतात आणि शेवटी त्यांना मिळतात पंधरा हजार पाचशे ठीक आहे म्हणजे शेवटच्या वर्षापर्यंतची गुंतवणूक तेवढी आहे मग आता आपण काय करूयात पहिल्या वर्षी एक्स अमाऊंट धरूयात दुसऱ्या वर्षी दोन एक्स म्हणजे याची दुप्पट तिसऱ्या वर्षी किती येणार आहे लक्षात घ्या आपल्याला ह्याची दुप्पट करायची म्हणजे किती येणार आहे चार एक्स चौथ्या वर्षी चार एक्सची दुप्पट किती येते आठ एक्स आणि पाचव्या वर्षी आठ एक्सशे दुप्पट किती येते सोळा एक्स आणि ही टोटल अमाऊंट होते पाचव्या वर्षाच्या शेवटी पंधरा हजार पाचशे आपण सगळ्यांची बेरीज करायची आहे कारण काय सांगितलं की शेवटच्या वर्षा अखेर त्यांच्या हातात तेवढी अमाऊंट आहे आता सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा बेरीज किती येते सोळा अधिक आठ चोवीस चोवीस अधिक चार <overstale> uh, किती होतात अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक दोन तीस अधिक एक एकतीस म्हणजे इकडं उठतं आहे तुमचं एकतीस एक्स बरोबर Sa... पंधरा हजार पाचशे मग एक्सची किंमत काढण्यासाठी कि एक्स बरोबर पंधरा हजार पाचशे भागिले किती येणार आहे एकतीस एकतीस एक एकतीस एकतीस पंचे बरोबर भाग बसतो आहे ठीक आहे एकतीस पंचे एकशे पंचावन्न आणि डबल झिरोला डबल झिरो एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे पहिल्या वर्षीची बचत मग पहिल्या वर्षी बचत किती केली होती बघा आपल्याला विचारलं आहे काय पहिल्याच वर्षी विचारलं म्हणजे किती आलं उत्तर पहा पाचशे पर्याय क्रमांक पाच हे तुमचं उत्तर असेल ठीक आहे म्हणजे आपण फक्त विचार करतोय बँक म्हटलं की चक्रवाढ व्याज याच प्रकरणात जाऊ पण नाही अजिबात नाही आपल्याला प्रश्न वाचून आणि समजून घ्यावा लागेल उळ्यात पुढच्या सहाव्या प्रश्नाकडे रवीनाकडे सागर पेक्षा पेक्षा म्हटलं की त्याला एक्स पकडून टाकायचा मग आपण पकडूयात ही रवीना ठीक आहे आणि या ठिकाणी सागर आता कोणाचं एक्स पकडणार मग सागरकडची एक रक्कम आपण एक्स पकडूयात रवीनाकडे सागरपेक्षा किती जास्त आहेत साठ म्हणजे एक साधिक किती असणार त्याच्याकडे साठ ठीक आहे ही पहिली कंडिशन दोघांनाही पण पंधर पंधरा रुपये वाढवले म्हणजे दिलेत म्हणजे आता सागरकडची रक्कम किती झाली साधिक पंधरा आणि याच्याकडे मात्र काय करायचं एक साधिक साठ अधिक पंधरा म्हणजेच किती येणार आहे पंच्याहत्तर त्या रकमेचं गुणोत्तर नवा सात होते आता नऊ कोणाकडे असेल लक्षात येईलच आपल्या ज्याच्याकडं कमी त्याचं नऊ आणि सॉरी सात आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्याचं एकोणीस म्हणजे आपण जर असं मांडलं हे कसं एक्स अधिक पंच्याहत्तरचं गुणोत्तर कुणाशी एक्स अधिक पंधरा बरोबर तर ते गुणोत्तर येतं एकोणीसास सात आता जर चुकून समजा तुम्ही एक साधिक पंधरावरती वरती घेतलं तर हे सातवरती वरती घ्यायचं ठीक थे। आहे म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्ही मांडू शकता अजिबात अडचण घ्यायची टेन्शन घ्यायची गरज नाही की हे खालीवर कसं होईल ज्याची अमाऊंट जास्त त्याच्यासमोर जास्त संख्या असणारा अंश त्याच्या समोर घ्यायचा फक्त ठीक आहे आता पुढच्या स्टेपला आपण काय करतो तिरकस गुणाकार करून घेतो मग काय होईल बघा सात गुणवले एक्स सात एक्स अधिक पन पंच्याहत्तर गुणवली सात जर आपण केलं तर बघा सतपाचा पस्तीसला पाच चाला तीन सातेसाती एकोणपन्नास अधिक तीन किती होतात बावन्न होतात म्हणजे पाचशे किती येतात बघा पाचशे पंचवीस ठीक आहे म्हणजे कसा गुणाकार केला लक्षात आलं असेल आहे होप ठीक आहे आता जसं आपण कुणाचा सात सात आणि एक साधिक पंचाहत्तरचा केला तसंच या दोघांचा करा म्हणजे दोघाचा तिरकसचा ठीक आहे या दोघांचा गुणाकार करत असताना काय करावं लागेल बघा एकोणीस गुणुले एक्स म्हणजेच किती होणार आहेत एकोणीस एक्स अधिकला अधिक जसं असतं तसं एकोणीस अधिक पंधरा एकोणीस गुणिले पंधरा जर केलं तर एकोणीस पाच पंच्याण्णवला पाच सच्चाले नऊ नंतर एकोणीस एक एकोणीस एकोणीस आणि नऊ किती होतात अठ्ठावीस म्हणजेच किती झाले दोनशे पंच्याऐंशी आता चल चल एका बाजूला घेऊयात म्हणून सात एक्समधून एकोणीस एक्स वजावा झाले इकडे येणार नाही एकोणीस एक्स ठीक आहे म्हणजे काय होणार वजाचे होणार आणि मग उत्तर येणार वजाचं बारा एक्स बरोबर या ठिकाणी हे दोनशे पंच्याऐंशी आणि हे दोनशे पंच पाचशे पंचवीस पुढं जाणार ठीक आहे यांची जर वजाबाकी केली आपण तर वजाबाकी किती येते बघूयात वजा बारा एक्स बरोबर या ठिकाणी वजाबाकी करतोय पाचमधून पाच गेले शून्य नंतर प मधून आठ जाणार नाहीत म्हणून आपण काय केलं याला चार केलं आणि हे बारा केलं बारामधून आठ गेले चार आणि चारमधून दोन गेले दोन दोनशे चाळीस पण कसले वजाचे आता लक्षात घ्या दोन्हीकडं वजा असलं की आपण दोन्हीचं वजा वजा अधिक करू शकतोय म्हणजे थोडक्यात हे असं होईल बारा एक्स बरोबर दोनशे चाळीस म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आहे बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे किती आले वीस एक्सची किंमत वीस आली आपल्याला काय विचारलं आहे पहा सागरकडील रक्कम सागरकडे एक्सच रक्कम होती म्हणजे किती उत्तर येणार आहे वीस म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं ठीक आहे इथं आपण तिरकस गुणाकार करताना जर चूक केली तर उत्तर चुकते बा की तुमचं उत्तर कुठेही चुकू शकत नाही एक्स जर तुम्ही व्यवस्थित पकडलं असेल तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा काय म्हणतोय पहा प्रश्न सात असं सा सांगतोय की दोन भावांच्या आजच्या वयातील अंतर म्हणजे लहान भाऊ आणि मोठा भाऊ असे दोन शंभर टक्के आहेत म्हणावं लागेल मोठा आणि लहान ठीक आहे कारण वयातलं अंतर चार सांगितलं आहे मग तुम्ही कसं पकडू शकताय लहान भावालाच एक्स पकडा मोठा भाऊ काय होईल एक साधिक चार होईल जर मोठा भाऊ लहान भाऊ तुम्ही एक्स पकडला असता तर मोठा एक्साधिक चार होतोय पण मोठा जर एक्स पकडला तर हा काय होणार आहे एक्स वजा चार होणार आहे प्लस मध्ये पकड म्हणजे आपलं चुकण्याची शक्यता खूप कमी होते वयातील अंतर चार आहे झालं वयातील अंतर चार ओके पाच वर्षापूर्वी लगेच पाच वर्षापूर्वी जायचं म्हणजे मायनस पाच करायचं एक्स वजा पाच आणि इकडे येणार आहे एक्स वजा एक पहा पटता एक आहे एक्स वजा एक का आलाय ते ठीक आहे X वजा एक स्वजा एक येण्याचं कारण लक्षात घ्या मी काय करणार एक साधिक चार लिहिणार आणि पुन्हा वजापाच करणार आता या दोघांमध्ये वजापैकी होणार आणि एक स्वजा एक येणार म्हणजे हा झाला मोठा भाऊ आणि हा झाला लहान भाऊ आता त्यांचं त्यावेळेचं गुणोत्तर आहे पाचच सात मग मी मोठ्या भावाचं वरती लिहिलं एक वजा एक तर खाली लिहितोय मी लहान भावाचं एक स्वजा पाच तर आता याच्यात लहान भाऊ कोणता पाच पाच सातमध्ये मध्ये तर शंभर टक्के पाच हा लहान भाऊ असेल मग लहान भाऊ आपण आता खाली लिहिलाय म्हणजे आपल्याला इथं लिहिताना सातास पाच लिहावं लागेल लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे इथं कसं दिलंय त्याच्यानुसार आपण इथं चेंज करून घेऊ शकतो काही अडचण नाही मग आता तिरकस गुणाकार करा पुन्हा एकदा पाच गुणले एक्स पाच एक्स वजा पाच बरोबर सात एक्स वजा साता पाचा पस्तीस आता काय करणार हे जे सात एक्स आहे ते इकडे येईल म्हणजे वजाचं दोन एक्स पुन्हा एकदा वजाचं पस्तीस ऑलरेडी इकडं आहे हे अधिकचं पाच पुढं जाईल ठीक आहे म्हणजे प्लस मायनस पाच प्लस झालं आता उत्तर काय येते पहा दोन एक्स बरोबर वजाचे किती तीस म्हणजेच बघ लक्षात घ्या की हे पण वजा आहे हे पण वजा म्हणजे मग आपल्या आधीच्या गुणात उत्तरासारखं झालं की दोन्हीकडे वजा असेल तर आपण अधिक लिहितो म्हणजेच दोन एक्स बरोबर किती येणार आहे येणार आहे म्हणजेच एक्स बरोबर किती आलं पंधरा आलं आपल्याला काढायला काय सांगितलं ते, ते महत्वाचं आहे तर लहान भावाचं आजचं लहान भावाचं पण एक्स पकडलेला आहे म्हणजे लहान भाऊ किती वर्षाचा झाला आहे पंधरा वर्षाचा मग उत्तर आपलं पंधरा असेल पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अगदी सोपा प्रश्न आहे फक्त एक्स वा एक्स पकडताना थोडंसं काळजीनं पकडायचं आहे पुढचा प्रश्न पहा थोडासा वेळखाऊ आहे पण खूप सोपा आहे अवघड नाही प्रश्न कसा सोडवायचा पहा काय सांगितलं प्रश्नात आधी पण प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊयात ठीक आहे पाच संख्यांची सरासरी तेवीस आहे म्हणजे पाच संख्या आहेत ही पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या आणि पाचवी संख्या ठीक आहे ह्या संख्या आहेत पाच संख्यांची सरासरी तेवीस आहे लक्षात घ्या सरासरी hmm. तेवीस आहे याचा अर्थ त्यांची सगळ्यांची बेरीज होते तेवीस गुणुले पाच संख्या पाच आहेत म्हणून एकशे पंधरा म्हणजे सगळ्यांची बेरीज एकशे पंधरा आहे फिक्स करून घ्या कारण सरासरी पाच आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकजण तेवीस आहे असा त्याचा अर्थ होतो प्रत्येकजण तेवीस म्हणजे सगळ्यांची बेरीज तेवीस गुणिले आहे पाच एकशे पंधरा क्लिअर आता पुढं आपण जसं बोललंय त्यांना जसं आटी सांगितलं तसं लिहूयात आता बघा पहिली संख्या चौथ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे पहिली संख्या चौथ्या संख्येच्या कशी आहे दुप्पट आहे म्हणजे पहिली ही जर संख्या काय असेल एक असेल तर ही किती आहे दुप्पट आहे ठीक आहे थोडा वेळ आपण एक दोनच्या ह्याच्यातच मांडूयात नंतर दुसरी संख्या पाचव्या संख्येच्या चौपट आहे दुसरी संख्या पाचव्या संख्येच्या काय आहे चौपट आहे ठीक आहे पुढं पहिली संख्या पाचवीच्या दुप्पट आहे बघा पहिली संख्या पाचवीच्या कशी आहे दुप्पट आहे दु आता आपण इथं कसं मांडले तर लक्षात घ्या त्यांना दिल्यानुसार आपण पहिल्या कंडिशनमध्ये काय मांडलं होतं हे समजून घेऊयात अजून एकदा पहिली संख्या म्हणजे ही ठीक आहे ही कुणाच्या चौपट कुणाच्या दुप्पट आहे चौथ्या संख्येच्या म्हणजे हिच्या दुप्पट आहे आपण मांडून घेतलं आपलं बरोबर आहे दुप्पट मांडून घेतलीय क्लिअर आले पुढं काय म्हटलंय बघा पुढच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांना पुढं शब्द असा बदललाय की दुसरी संख्या म्हणजे ही संख्या कुणाच्या पाचव्या संख्येच्या चौपट आहे पाचव्या संख्येचा चौपट आहे का बघा चौपट आहे ठीक आहे चौपट आपण मांडून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलंय बघा त्यांना की हा पहिली संख्या पाचवीच्या दुप्पट बघा पहिली संख्या म्हणजे ही पाचवीच्या दुप्पट बघा ही पाचवीच्या दुप्पट ऑलरेडी आलेली आहे ठीक आहे व पुढं काय म्हटलं बघा तिसरीपेक्षा पाचने जास्त तिसरीपेक्षा कितीनं जास्त सांगितलंय पाचनं म्हणजे याचा अर्थ ही जर समजा पाचनं जास्त असेल तर तिसरीत पाचनं कमी असेल म्हणजे दोन वजा काय होईल पाच येईल आता याला फक्त आपण यक्सच्या स्वरूपात लिहायचंय आपण बरोबर उत्तरापर्यंत जाणार आहोत ठीक आहे फक्त याला काय करायचं आता यक्सच्या स्वरूपात लिहायचंय कसं लिहायचंय पहा म्हणजे सपोज आपण पहिली सा हिला एक्स पकडली तर हीसुद्धा एक्स होईल ही काय होईल दोन एक्स वजा पाच होईल ही काय होईल चार एक्स होईल आणि ही काय होईल दोन एक्स होईल मग आता ह्या सगळ्यांची बेरीज आपल्याला सांगितली एकशे पंधरा म्हणून आपण सगळ्यांची जर बेरीज मांडली तर बेरीज काय होणार आहे बघा दोन एक्स अधिक चार एक्स सहा एक्स अधिक दोन एक्स आठ एक्स आठ एक्स अधिक दोन किती झाले दहा एक्स वजा पाच बरोबर किती एकशे पंधरा आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे जे वजाचं पाच आहे ते पुढं पाठवायचं आहे वजाचं पाच पुढं गेल्यानंतर किती होत आहे पहा अधिकचं पाच पाँच होईल आणि ते एकशे पंधरामध्ये ॲड होईल ठीक आहे म्हणजेच असं म्हणू का मी की दहा एक्स बरोबर किती होणार आहे एकशे वीस म्हणजेच एक्सची किंमत किती आली बारा आली एक्सची किंमत म्हणजे कुणाची किंमत आली पाचवी संख्या आली आपल्याला मांडायचं आहे आहे की सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती मग सर्वात लहान कोणती असणार आहे जर एक्सची किंमत बारा आली तर सर्वात लहान तुमची पाचवी किंवा चौथी असणार आहे जी एक्स निघालेली आहे आणि सर्वात मोठी कोणती असणार आहे तर आत्ता जी आपण चार एक्स मग बघतोय ही संख्या सगळ्यात मोठी असणार आहे कारण चौपट आहे ना म्हणून ह्याची चौपट किती होती चौक अठ्ठेचाळीस आणि दोघांची बेरीज किती होते बारा अधिक अठ्ठेचाळीस होते तुमचं साठ म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न आपल्याला खूप लांबलचक वाटतो पण प्रश्न सोपा आहे चला उळ्यात नवव्या प्रश्नाकडं हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे अ चा पगार ब चा सा पगार आणि कचा पगार म्हणजे या ठिकाणी अ या ठिकाणी ब आणि या ठिकाणी क मांडतोय मी तिघांचा पगार सांगितला आहे तुम्हाला अ चा पगार ब चा दुप्पट आहे म्हणजे ब जर एक्स असेल तर अ किती आहे दोन एक्स आहे आणि क चा पगार आता हा क कुणाच्या पावपट आहे बघा अ च्या पावपट म्हणजे काय पावपट म्हणजे वन फोर्थ वन फोर्थ कुणाच्या दोन एक्सच्या म्हणजेच बेदोणी चार म्हणजे थोडक्यात ब च्या अर्धा आहे ठीक आहे क्लिअर झालं आता तिघांच्या पगाराची बेरीज पाचशे पंचवीस सांगितली म्हणजे कुणाच्या या दोघांचा आधी दोन एक्स अधिक एक्स करूयात तीन एक्स अधिक एकशे दोन एक्स बरोबर किती पाचशे पंचवीस आता काय करूयात हे दोन जे आहे ते काय ह्याचा जर आपल्याला हे करायचं असेल कमी करायचं असेल तर हे दोन दोघांनाही काय करणार आहे गुणणार आहे म्हणजे तीन दोन्ही सहा एक्स अधिक एक्स बरोबर पाचशे पंचवीसची दुप्पट किती होते एक हजार पन्नास आता सहा एक्स आणि एक एक्स किती होतात सात एक्स बरोबर किती झाले एक हजार पन्नास आता एक्स बरोबर किती झाले एक हजार पन्नास भागिले सात सात एक सात सात एक सात तीन उरले सातापाचा पस्तीस शून्याला शून्य म्हणजे एक्सची किंमत म्हणजे कोणाची किंमत आहे बचा पगार आहे मग विच कोणाचा विचारलं आहे बघा कचा आहे एकशे पन्नास कोणाचा पगार आला लक्षात घ्या एक्स एक्स म्हणजे कोण आहे तर एक्स म्हणजे तुमचा आहे ब ठीक आहे मग ब चा पगार किती आलाय एकशे पन्नास आणि त्याचा दोन आहे दोन म्हणजे त्याचा किती निम्मा म्हणजे पंचाहत्तर म्हणजे पगार कोणाचा भेटला तुम्हाला कचा पंचाहत्तर ठीक आहे दीडशे पण पर्याय आहे पण दीडशे पर्याय कोणासाठी आहे यक्ससाठी एक्स कोण आहे ब पण विचारलं आहे आपल्याला कचा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडू शकताय किंवा तुम्हाला असंही करता येतं कचाच एक्स पकडायचा आणि पुढं चालायचं ते सुद्धा तुम्हाला उत्तर काढता येणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडं पुढचा आणि शेवटचा आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयातील फरक पंचवीस आहे म्हणजे या ठिकाणी आपण आई लिहिलं आणि या ठिकाणी मुलगा लिहिलं तर शंभर टक्के आईचं वय पंचवीस वर्षांना जास्त असणार आहे कोणापेक्षा मुलापेक्षा म्हणजे मुलगा एकच तर आई काय होणार आहे एक, एक साधिक पंचवीस आणखी पंधरा वर्षानंतर मुलगा किती वर्षाचा होईल एक साधिक पंधरा वर्षाचा होईल आणि आई किती वर्षाची होईल एक पंचवीस अधिक पंधरा म्हणजे एक साधिक चाळीस वर्षाची आई होईल त्यावेळेस त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय सांगितलं बघा नवास चार म्हणजे आईवरती लिहा एक साधिक चाळीस आणि मुलगा खाली म्हणजेच एक्स अधिक पंधरा आणि गुणोत्तर किती सांगितले नवास चार तिरकच गुणाकार करा पुन्हा एकदा उत्तर तुम्हाला सहज काढता येणार आहे एक्स गुणले चार चार एक्स अधिक चारे चौक सोळा एकशे साठ बरोबर नऊ गुणले एक्स नऊ एक्स आणि पंधरा नऊ एकशे पस्तीस म्हणजे इथं आलं एकशे पस्तीस आता एक एक काय करणार एक्स एक्स एका बाजूला घ्या पुन्हा एकदा नऊ एक्स पुढं आहे तो अलीकड आला कस एक कसला एक्स होणार आहे वजाचा होणार आहे म्हणून इथे येणार आहे वजाचे पाच एक्स हे पुढे जाणार आहे एकशे पस्तीस मधून काय होणार आहे वजा होणार आहे एकशे साठ म्हणजे पुन्हा त्यांची वजाबाकी केली तर वजाच येणार आहे म्हणजे किती येणार आहे लक्षात घ्या पंचवीस येणार आहे म्हणून वजाचं पाच एक्स बरोबर वजाचं पंचवीस ठीक आहे पस्तीस अधिक पाच किती होतात चाळीस आणि पुढचे वीस म्हणून पंचवीस आता दोन्ही एक्स कसले झाले दोन्ही संख्या कसले आहेत बघा ऋण आहेत ऋण ऋण धन म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आहे पाच कारण हा जो पाच आहे हा पाच इकडं भागायला जाणार आहे आणि भागाकार करून उत्तर पाच येणार आहे मग एक्स म्हणजे कोणाचं वय निघालं आहे आजचं मुलाचं पाच वर्ष आईचं मग तुम्हाला आई आईचं आजचं विचारलं आहे मग आईचं वय किती असणार आहे एक्स अधिक पंचवीस म्हणजेच पाच अधिक पंचवीस बरोबर किती वर्ष तीस वर्ष ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवत येतो आईचं वय विचारलं आहे तुम्हाला आईचं वय पंचवीस वर्ष पर्याय सॉरी तीस वर्ष आलं होतं तुम्हाला वाटतं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये तुमचं उत्तर असणार आहे इतका सहज प्रश्न आपल्याला सोडवता येतो आय होप की हे सर्व प्रश्न तुम्हाला खूप मदत करतील आणि नक्कीच तुमची जी परीक्षेची तयारी आहे ती परीक्षेची तयारी अशीच चालू राहू द्या तुम्हाला नक्की हेल्पफुल व्हिडिओ हे होतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू